नमस्कार, मी सौ दीपा राजेंद्र कुमार गाड. माझ्या रेसिपीचे नाव आहे बुद्धी न पडता केलेले मोतीचूर लाडू. सीता सुमन किचन चॅनल तर्फे पाककला स्पर्धा आयोजित केली आहे, त्या स्पर्धेमध्ये मी माझा सहभाग नोंदवला आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाय नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. लागणारं साहित्य आहे एक कप चणा डाळ. चणा डाळ ही मी 2 तास भिजून घेतलेली आहे पाण्यात आणि त्याच्यानंतर पूर्ण पाणी निठवून मी अजून ठेवलेली आहे. ते 1 कप डाळीसाठी लागणार आहे 1 कप साखर आणि 1/2 कप लागणार आहे पाणी. वेलची पूड आहे आणि ऑरेंज कलर. ही चणा डाळ आहे ती आपण मिक्सरला रवाळ वाटून घ्यायची आहे. त्याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही आहे. हे बघा, वाटल्यावरती हे आपल्याला असे रवाळायचे आणि हे रवाळ असं वाटायचं आहे. एकदम बारीक पेस्ट करायची नाही त्याची. आता हे आपण इथे तेल तापत ठेवलेलं आहे. तर तेलामध्ये हे आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे की त्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे. कलर चेंज झाला तर आपले लाडू जरा लालसर दिसतील, कायपट दिसतील, रंग बदलणार नाही याची काळजी घेऊनच ते तळायचे आहेत आपल्याला. आता यात मी काहीही घातलं नाही, फक्त चणा डाळ वाटलेली आहे. बघा, हे आपलं कलर नाही बदललं आहे आपलं. बघा, हे काढून आपण आता हे टिश्यू पेपरवर घेऊ. टिश्यू पेपरवर पूर्णपणे त्याचं तेल निचोडून दिलं की आपण हे मिक्सरवर वाटायचं आहे. आता हे सगळे तळून झालेत आपले. हे आता आपण ना असे तोडून थंड झाल्यावरती सगळे रवाळ वाटायचे ते पल्स मोडवरती बंद चालू करून ते वाटायचे. एकदम बारीक वाटलं नाही गेलं पाहिजे. हे बघ, हे असे रवाळ दिसतात. आता यात 1 कप साखर घालायची. पाक करण्यासाठी आपल्याला 1 कप साखर, पाणी घालायचे आणि त्याचा आपल्याला 1 तरी पाक बनवायचा आहे. आता हा पाक झाला आहे. तुम्ही त्याच्यामध्ये वेलची पूड घातली आहे. आता आपल्याला हा 1 तरी पाक आपल्या झालेला आहे. आपल्याला थोडासा केशरी कलर त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आता ह्या गरम पाकात आपल्याला हे घालायचं आहे मिश्रण. बंद गॅसवर जरा 2 मिनटं ते परतवायचं आपल्याला. आता हा आपला पाक पूर्णपणे त्याच्यात मुरला आहे तर आपण आता झाकण ठेवून त्याला 10 ते 15 मिनटं तसं ठेवून द्यायचं आहे. 1 चमचा तुपामध्ये आपण जरा ड्रायफ्रूटनं जरा ब्राऊन करून घेऊ. जरा भाजून भाजल्यामुळे त्याची टेस्ट जरा चांगली येते, त्याच्यामुळे मी भाजून घेत आहे. तुम्ही असेच लावला तरीही चालेल, किंवा तुम्हाला त्या याच्या टरबुजाच्या बिया असतात त्या पण तुम्ही टाकल्यात तर तुम्ही अशा भाजूनच टाका. माझ्याकडे टरबुजाच्या बिया नाहीत त्याच्यामुळे मी आज काजू टाकते जर असे फ्राय करून. हे काजू ब्राऊन झाले मी काढून घेतले त्याच्यामध्ये. मी असे त्याला काजू चिकटवून तिथे लाडू बनवणार आहे. आपले लाडू मस्त रवाळ दिसतात ना, झटपट होणारे असे. तुम्हाला खावेशी वाटले बुंदीचे लाडू तर झटपट बुंदी न पाडता हे झालेले लाडू आहेत. आता यावर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक असं पिस्त्याचे कापही लावू शकता सजावटीसाठी म्हणून. तुम्हाला जर बुंदीचे लाडू वळत नसतील जर जास्त सुकल्यानंतर तर त्याच्यात तुम्ही गरम करून तूप घालू शकता आणि मग वळू शकता. आपली असे बुंदीचे लाडू मस्त बुंदीसारखे दिसतात. तुका माहिती हो ना, आपले तयार आहे चणा डाळीचे बुंदी न पडता केलेले मोतीचूर लाडू. धन्यवाद.